नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत 100 दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पण सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज. ICICI बँक घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. दीपक कोचर यांना ईडीनं अटक केलेली आहे. दीपक कोचर ICICIच्या माजी CMD चंदा कोचर यांचे पती आहेत आणि एक मोठी कारवाई मानली जाते. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. स्वाती, काय अधिक माहिती? खरं तर ईडीने याआधीच ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्या विरोधामध्ये PMLA म्हणजे प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आणि या केसमध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना शेवटी अटक झालेली आहे. आपल्या पदाचा गैरवापर करत चंदा कोचर यांनी खरं तर व्हिडिओकॉन समूहाला 1875 कोटी रुपयांचं लोन पास केलं होतं आणि तेही अनियमितता करत, नियमांची पायमल्ली करत हा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. आणि त्याच्यामुळे त्यामुळे ईडीनं त्यांच्यावर त्यांच्या विरोधामध्ये केस दाखल केली होती. आणि शेवटी या केसमध्ये आता त्यांच्या पती दीपक कोचर यांना ईडीनं गिरफ्तार केलं, अटक केलं. धन्यवाद स्वाती, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे कोरोनाच्या चाचणीचे सुधारित दर जाहीर झालेले आहेत. आता 1200 रुपयामध्ये कोरोनाची चाचणी करण्याचे आदेश देण्यात आलेत. याआधी 1900 रुपये चाचणीसाठी आकारणी केली जात होती. राज्य सरकारनं या संदर्भातले शासकीय आदेश जारी केलेले आहेत. घरातून स्वॅब सॅम्पल केल्यास 2000 रुपये दर असतील, जे आधी 2500 रुपये होते. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना टेस्टसाठी कमी पैसे मोजावे लागणार आहेत. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सागर, विलास, सर्वसामान्यांना एक दिलासा देणारी गोष्ट आहे, कारण की कोविडचा संसर्ग शहरी भागांबरोबर आता ग्रामीण भागांमध्ये प्रचंड पसरत होतोय. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाची चाचणीचे दर कमी करण्याचे भाष्य यापूर्वी राज्य सरकारच्या वतीने आरोग्यमंत्र्यांनी केलं होतं, पण या संदर्भात आता शासकीय आदेश काढलेले आहेत. यामुळे अवघ्या 1200 रुपयांमध्ये आता कोरोना चाचणी घेतली जाईल. चेष्ट म्हणजे ज्यांचे स्वॅब घरी येऊन टेस्ट करण्याची मुभा देण्यात आलेली आहे त्याचे दर देखील कमी केले असून आता 2000 रुपये हे नवीन दर असतील. यापेक्षा जर अधिक कोणत्या लॅब जर घेत असतील तर त्याची शासकीय शासनाकडे तक्रार करावी असं स्वरूपाचं आवाहन देखील राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेलं आहे. धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.